नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर यूट्यूब चॅनल वरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, आज आपण अशा बैलाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो जो चाळीसगाव तालुक्यामध्ये, त्याचबरोबर भडगाव, पारोडा, पाचोरा, पूर्ण तीन चार तालुक्यामध्ये त्याचं नाव झालेलं आहे, तो म्हणजे मुन्ना, त्याला चाळीसगाव एक्सप्रेस देखील म्हटलं जातं। मित्रांनो, या बैलाने खूप कमी वेळामध्ये खूप जास्त नाव असं केलेलं आहे, तर या बैलाची मुलाखत तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। तो मुलाखती शेवटपर्यंत बघा, नेमका त्याचा प्रवास कुठून कसा सुरू झालेला आहे हे तुमच्यासमोर मी दाखवणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या काही कमेंट्स ते सांगा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या बंद असे नवीन नवीन व्हिडिओ येतील। मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती की शर्यतीसाठी नेमके कसे बैल असले पाहिजेत, एक तर म्हणजे जातीवंत असले पाहिजे, किंवा खिल्लार म्हणा, किंवा म्हैसूर म्हणा, किंवा मग एक कुठला तरी विशेष जातीचा असला पाहिजे। पण मित्रांनो, मुन्ना हा नेमका कोणत्या जातीचा आहे आपण त्या मालकाला विचारणार की त्यांची जात नेमकी कोणती आहे, काय असेल, नेमका तो खिल्लार पण नाही, म्हैसूर पण नाही, गावरान पण नाही। पण तरी मित्रांनो, पूर्ण शर्यतीमध्ये त्याने आतापर्यंत फायनल असेल, बिनजोड असेल, सगळी ठिकाणी त्याचं नाव झालेलं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरुवात करू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बालाजी भाऊ नमस्कार। नमस्कार, तुमचं संपूर्ण परिचय सांगा। माझं नाव बालाजी कोळी। बालाजी कोळी राहणार चाळीसगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव, प्रॉपर चाळीसगावचे तुम्ही। आता तुमच्या धावणीला एकूण किती बैल आहेत शर्यतीचे? आमच्या माझ्या धावणीला आता एकूण चार बैल शर्यतीचे। चार बैल एकूण तुमच्या धावणीला? अच्छा, याचं नाव काय सांगितलं, त्याचं नाव सांगा अगोदर। त्याचं नाव सोन्या बैल। सोन्या बैल दाताला किती तो? चार दाते। चार दाते, हा इकडचा संग्राम। हा संग्राम, हा किती दाताला? दोन दाते। दोन दाते, अच्छा। हा सादात झाला मुन्ना। सादात ते मुन्ना, म्हणजे स्पेशली आपण याची मुलाखत घेण्यासाठी आपण इथे आलेलो मित्रांनो। आणि त्याचबरोबर याच्या अगोदर आपण एक बैलाची मुलाखत घेतली, तो म्हणजे हरण्या बैल। हरण्या बैल आमचा म्हणजे पहिला बैल, जुना बैल तुमचा। मित्रांनो, बालाजी भाऊ किंवा पप्पू भाऊ बोराळे यांच्या जीवनाची पहिली सुरुवात जी आहे ती हरण्या बैलपासून सुरुवात झालेली आहे। तर बालाजी भाऊ, नेमकं तुम्हाला हा जो खेळाचा जो नाद वगैरे तो कधीपासून लागला, काय विषय? आता नाद आम्हाला पहिल्यापासून आहे, म्हणजे पहिले पण आमच्यापाशी बैल होते, पण आमच्यापाशी हरण्या बैल आला तसं आमचं म्हणजे चाळीसगाव तालुक्यामध्ये पप्पू होतं आमचं नाव झालं, तर त्याच्यापासून आम्हाला जास्त आवड, हरण्या बैलापासून जास्त आवड, जास्त आवड झाली आम्हाला आमच्या मागे। मग थोडं कंपनी, मी मित्र कंपनी वाढली, हरण्या बैल मागे म्हणलं, हरण्या बैल म्हणजे जर मैदानाला निघाला तर मग तर आमच्या गाडीवर जागा मात नव्हती एवढी मित्र कंपनी। अच्छा अच्छा अच्छा, आता आपण हरण्याचं तर अगोदर मुलाखत घेतलेली आहे, आता आपण मुन्नासाठी आलेलो आहेत। नेमकं मुन्नाचा प्रवास कसा कुठून सुरू झालेला आहे? मुन्नाचा प्रवास आम्ही बाजारला गेलो, तर मुन्ना आम्हाला तिथं भेटला बाजारात। बाजारात भेटला। अच्छा, तर छोटा होता तो, छोटा होता, त्याला इथं आणला, दोन बैल मोठे होते आणलेले होते, त्यांच्याकडे ध्यान आहे, त्याच्याकडे ध्यान द्यायचं मी एवढं, आईला चारा फेकला फेकला, मी फेकला फेकला। त्याचा प्रवास असा, त्याचा प्रवास लई कठीण कसा का, हा सहा महिने दुसऱ्याकडे राहिला घोड्यामध्ये, घोड्यामध्ये घोड्यामध्ये सहा महिने माझ्याकडे राहिला, म्हणजे याचा प्रवास असा थांबला नाही जागेवर, नाही म्हणजे असा फिरून फिरून आलटी पलटी होऊन माझ्या वापस आला। अच्छा अच्छा, आता जेव्हा तुम्ही घेतला होता तेव्हा किती होता दाताला तो? तेव्हा आदत होता, आदत होता। आणि आता नंतर जेव्हा तुमच्याकडे आता आला आहे, कधीपासून आला आहे तुमच्याकडे आता, किती तरी? चार महिने झाले आपल्याकडे। चार महिने झाले आपल्याकडे यायला, म्हणजे नेमकंच फायनलच्या वेळेस आला होता ना, जेव्हा फायनल सुरू झाला आपल्याकडे, आपला राऊंडचा खेळ सुरू झाला तेव्हा आला, तेव्हा आला होता, बरोबर आला तेव्हा। दाताला किती होता माझं? चार होता। चार होता का, म्हणजे आता नेम कसा नेमकं पाळले बस आता त्यांनी आता झाला, आता सहा झाला। अच्छा, तर नेमकं आणल्याबरोबर पहिली फायनल कुठे घेतली? पहिलीच फायनल आम्ही तळोंदा घेतली। पहिलाच खेळ होता का तुमचा? पहिलाच खेळ आमचा तळोंदा, पहिलाच खेळला, पहिलाच खेळ दोन नंबर तळोंदाला घेतला, दोन नंबर तळोंदाला घेतला। त्यानंतर आम्ही पिपर खेळला आले तिथे दोन नंबर घेतला, हो त्यानंतर आम्ही पिपर गेला, सॉरी एक नंबर घेतला पिपर गेला, आणि त्यानंतर तीन नंबर आम्ही याला गेले लवटार, लवटारला गेला तिथे तीन नंबर घेतला, शिरूड गेले तिथं आम्ही दोन नंबर घेतला, बादरपूर गेले तिथं आम्ही ते दोन नंबर घेतला, तीन नंबर घेतला, तीन नंबर घेतला शिरूडचं झालं, हो म्हणजे एकूण मेन जी आपली तुम्ही शर्यत तीच सोडली, ज्या शर्यतीला मी पण होती, म्हणजे चाळीसगावची शर्यत, गावाची शर्यत दोन नंबर घेतली, बरोबर। मित्रांनो, चाळीसगावला चार राऊंडचा खेळ झाला होता, तिथं दोन नंबर आलेला होता। आता तुम्ही जेवढ्या ठिकाणी खेळले त्याच्यासोबत, सुरुवातीला त्याच्यासोबत कुठला बैल होता? सुरुवातीला त्याच्यासोबत भुरा शिंदे यांचा पावर होता, भुरा शिंदे यांचा पावर होता। अच्छा, नंतर आम्ही लावला दोन खेळ भुरा शिंदेच्या पावर, दोन खेळ फायनलचे का? मी बादरपूर गेले आमचा धनंजय भाऊ भाऊ राजपूत, वडगावचे त्यांचा बैल होता सोन्या बैल, बरोबर। त्यानंतर आमच्या हरण्या बैलामध्ये दोन नंबर, दोन बक्षीस आमच्या हरण्या बैला घेतले, हरण्या बैला शिरूड, लवटा लवटा
या तुम्ही हरणा बैलासोबत घेतलेला आहे बरोबर. आता तुम्ही या जेवढे बैलासोबत खेळले याच्या सोबत असा म्हणजे सारखा चालणारा बैल कुठला होता? आमचा धनंजय भाऊंचा सोन्याचा पॉवर बैल. आमचा हरण्या बैल तर आता वयच झाला, हरण्याचा बैलाचं त्यांनी अजूनपर्यंत आमच्या बैलांनी त्या बैला असल्यामुळे आम्हाला गाडी फोडू दिली. बरोबर. मी हरण्याला स्वतः गाडी आपल्या खेळमध्ये पाहिलेला आहे. पहिला काय तर एक का दोन राऊंड स्लो चालतो तो, नंतर तो नंतर स्पीड जातो तो. बरोबर. आता याच्यानंतर राऊंडची खेळ तर आपले संपले. आता आता बिनजोड चालू आहेत. नेमकं बिनजोडला आतापर्यंत त्याने किती खेळ खेळले? आतापर्यंत बिनजोडला त्यांनी सहा सात गाड्या खेळल्या. सातवी गाडी अशी पडली नाही पहिल्यापासून, तिथे बिनजोडला गाडी पडलीच नाही पहिल्यापासूनच का? तिकडे बी गोड्यात पडत नव्हते, इकडे बी आपल्याकडे पडली. आता इथं गोड्यात दुखता का बैला बैलामध्ये? बैला बैलामध्ये गोड्यात म्हणा गोड्यात म्हणजे. आता मागे गेलते आम्ही तर अनेक वाड्याला गेलते मनमाडपाशी. आमचं आणि पंकज शेठ राजपूत वैजापूर यांची गाडी झाली. अच्छा अच्छा. तिथं गुलालमध्ये झाला गेला. तिथं पण गुलालमध्ये झाला. आता सात आठ झाले का याचे खेळ? हां सात आठ झाले. फाय आपलं बिनजोडचे बिगर गुलालचा नाही. अजूनपर्यंत बिगर गुलालचा बिनजोडला नाहीचे. आणि तुम्ही असे राऊंडचे किती खेळ खेळले की त्याच्यामध्ये बक्षीस नाही घेतले? बस दोन खेळ खेळले आम्ही, एक कसगाव हो आणि एक शामवाडी. शामवाडी फक्त इथं या दोन ठिकाणी बक्षीस आणलेलं नाही. आठ खेळ खेळले तो, आठ खेळामधून सहा बक्षीस त्याच्यावाले. आठ खेळामधून सहा बक्षीस त्याच्यावाले. बरोबर. आता त्याचा स्पीड जेव्हा तुम्ही म्हणले अगोदर घेतला होता आधात होता, तेव्हा तुमच्याकडे किती दिवस राहिला होता? तेव्हा माझ्याकडे चार महिने राहिला होता. चार महिने राहिला होता. मग तेव्हा त्याचा स्पीड आणि आताचा स्पीड मध्ये काय फरक वाटतो? स्पीड लय स्लो होता त्याचा तेव्हा. आताचा स्पीड म्हणजे आताचा छोडा आवडतच नाही त्याचा. नाही का? बेसपोर्ट होता. दिवसाला काहीतरी पाच सहा राऊंड पडतो तो. पडतो ना पाच सहा राऊंड. बरोबर. तर कसा असतो पहिला राऊंड त्याचा दुसरा राऊंड? पहिल्यापासून शेवटपर्यंत कमी झाले ना अजून. नाही का? पहिला पळतो तो शेवटच्या राऊंड पर्यंत पळतो. तसा शेवटच्या राऊंड पर्यंत पळतो. असं कधी वाटतो का की एखादा राऊंड कमी झाला? काही वाटत नाही. बरोबर. जेंडी पासून स्पीड कसा असतो त्याचा? जेंडी पासून अजून वाढून पळतो. जसा बुडातून निघतो जेंडी पासून वाढूनच जातो. जेंडी पर्यंत वाढत असतो. जसा येत राहतो वाढतो. बरोबर. आता मी आपली एक बादरपूरची जी शर्यत झाली त्याचा जो शॉर्ट व्हिडिओ मी पाठवलेला आहे त्याच्यावरती मित्रांनो तुम्ही बघू शकतात की मुन्नाचा स्पीड वगैरे कसा, तसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण मी दाखवणार आहे की मुन्नाचा स्पीड कसा चालू आहे. असं कुठल्या बाजूने पडतो तो, कुठल्या साईडने पडतो? चारी साईड पडतो. चारी साईड पडतो का? कुठली साईड जास्त चांगला पडतो? चारी साईड जास्त पडतो. हातून मधून तरी एक तुमचा मला मी झुकताना जर बैल झुकतो ना मी हो असं वाटलं नाही बैल का या साईडने कमी पळावा माझा. अच्छा अच्छा. जिथं झुपा तिथं बैल तेवढीच गती घेतो. अच्छा अच्छा. असं म्हणजे पळून असं वाटलं नाही कोणत्या खेळा मी कमी पळा म्हणून. बरोबर बरोबर. आता जे दोन खेळ तुम्ही म्हणले की त्याच्यात बक्षीस आणले नाही त्याच्यात तुम्हाला काय कमी वाटले की काय नेमकं काय झालं असेल? नाही त्या दिवशी नेमकं आता ओके ओके असेल कोणी तुमचं. बरोबर. काय हरकत नाही त्याचं नाव घ्या ना मी चुकीचं जाऊ द्या. मित्रांनो काही ना काही प्रॉब्लेम असतो बैल शेवट कोणाचाही असो थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. हां तर त्यामुळे आणि शर्यत कसा एक हार जितचा खेळ आहे. आपला जिंकेल किंवा समोरचा जिंकेल कोणीतरी एक जण हारावं. आज आपला जिंकतो उद्या दुसरा दुसरा. बरोबर. फक्त हे महत्त्वाचं आहे की आज आपला बैल पडतोय हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता याचं शरीर आहे जेव्हा तुम्ही आणला चार पाच महिने अगोदर तेव्हा कसा होता शरीरला? पहिला आणला होता लय बारीक होता. हां लय बारीक म्हणजे एकदम तुमचं शरीर एकदम बारीक होतं, खांदा नव्हता. अच्छा अच्छा. आणि हे खांदा दिसत नसा गावडीसारखं दिसत होतं. हां आता चार पाच महिने अगोदर का? चार पाच महिने. अच्छा अच्छा. आणि आताचा विषय वेगळा आहे म्हणजे आता खांदा वगैरे सगळं व्यवस्थित शरीर फिटनेस आला त्याला. एकदम फिटनेस आला. मांड्या वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याच्या मांड्या बघा, पुढे खांदी बघा, मान बघा, सगळंच म्हणजे जबरदस्त आहे. नवीन माणसांना मारतो का? हां नवीन माणसाला आता. बरोबर. टांग्याचा पहिला टांग्याचा पहिला तो ते तर विचारायचं काम म्हणजे पण तरी पण आपण विचारलं की नवीन माणसाला मारतो असं. नेमकं आमचे लहान लहान पोरं जाते त्याच्यापाशी हे का अजून मारलं नाही त्यांनी. अच्छा अच्छा. आणि जे नवीन माणूस आला त्याला डकारच करतो. बरोबर. बिनजोडल्याच्या सोबत कुठला बैल असतो नेहमी? बिनजोडल्याच्या सोबत आपला संग्राम असतो दोनदा ते. हा का? आणि आपला अण्णा भाऊ पाटील किरसिंगकर यांचा लक्ष्मी लक्ष. अच्छा अच्छा. हे असतात का? दोनच म्हणजे दोनच बैल आखले. दोन बैल आखले. बरोबर. आता तुमचा व्यापार असल्या कारणाने सगळे बैल तुम्ही बाहेरून घेतले का? हो बाहेरून घेतले. आता तुम्ही म्हणले की हा बाजारामध्ये होता तेव्हा म्हणजे लहान बच्चा होता तुम्ही. नेमकी याची जात कुठली हो काय वाटतं तुम्हाला? रांगडा म्हैसूर. रांगडा म्हैसूर. अच्छा. हा म्हणजे प्युअर म्हैसूर बी नाही आहे आणि रांगडा बी नाही असं मध्य मध्यम म्हैसूर. अच्छा अच्छा. त्याचा स्पीड एकदम जबरदस्त आहे त्याच्यावाला मी स्वतः पाहिलेला आहे बऱ्याच खेळमध्ये.
काय नेमकं आता याचा खुराक वगैरे कसं असतं तुमचं खाद्यपिद्य? सकाळी गावात संध्याकाळी गावाचं पीठ घेऊ, सकाळी दाळ, सकाळी दाळ आणि संध्याकाळी गावाचं पीठ, गावाचं पीठ आणि मक्का चारा. अच्छा, आपलं कसं एकच चारा असल्यामुळे आपल्याला काही बरोबर काय दूध वगैरे काही तसं सकाळ संध्याकाळ 2 लिटर दूध असतं. अच्छा, अजून काही व्यायाम वगैरे असतो? काहीच नाही. काहीच नाही का? आठवड्यात एकदा खेळ असतो आपल्याला, आठवड्यात एकदा खेळ खेळून घ्यायचा, हप्त्याभर बैल बांधून पडतो, हप्त्याभर बैल बांधून पडतो. बरोबर. आणि जेव्हा राऊंडची खेळ खेळले तेव्हा किती दिवसाचा आराम द्यायचे? काही त्याचा आराम म्हणजे 3-4 दिवसात आराम राहायचा त्याला. 3-4 दिवसात आराम. मी राऊंडचा खेळ खेळून घोड्या बैलामध्ये वर घेऊन जायचो बैल खेळायला. अच्छा अच्छा. एक राऊंड तिथं पळवून आणायचो आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच राऊंडचा खेळ खेळायचा. लगेच राऊंडची खेळ खेळायचे तरी बैल कोण कमी झाला नाही आपला. बरोबर. याचा नेमका ग्राउंडवरती स्वभाव कसा आहे? याचा ग्राउंडवरती स्वभाव असा आहे की हा पुरा अंगावर गाडी घेतो स्वतः एकट्यावर. एकट्यावर अंगावरती गाडी घेतली, समोरचा बैल किती बी तासाला पळवतो तुम्ही, बैलला मध्ये घेऊन येतो, मध्ये घेऊन येतो. अच्छा, झोपणी वगैरे कशी आहे त्याची? झोपणी वगैरे शांत आहे. शांत आहे का झोपणी वगैरे? काही जास्त मस्ती वगैरे करणं, जास्त त्रास वगैरे काही नाही. बरोबर. आता तुमचा बैल एवढा पडतो वगैरे, आता याच्यासोबत जो होता पावर त्याला मागणी लागलेली, तो विकला गेला, तुमच्या याला काही लागली मागणी वगैरे आतापर्यंत? मागणी. अच्छा, आपल्याला आपला त्याच्यामध्ये आपला जीव विकलेला डायरेक्ट. असं आहे का? मला लई लोकांनी बोललं पैसा करून घे. आता तुमचा वास्तव बघायला व्यापार आहे, व्यापार आहे, मी करू शकतो. तुम्ही पैसा करू शकता. बरोबर. आपला जीव गुतलेला आहे त्याच्यावर, मी एक पोऱ्यासारखं ठेवतो त्याला. अच्छा अच्छा. लागली का मागणी वगैरे असं काही? किती पर्यंत लागली होती? 3 पर्यंत मागली. 3 पर्यंत मागले. अच्छा अच्छा. दिला नाही तुम्ही? नाही दिला नाही. 3 पर्यंत मागत होते, मी दिला नाही कारण मला द्यायचं नव्हतं. मी तर मी जास्ती किंमत सांगून लोक मागत होतो. दिला नाही असं. बरोबर. आता जेव्हा 4-5 महिने तुमच्याकडे आलं, याच्या अगोदर कोणाकडे होतं, कुठं होतं? आपल्या गोलू भोई मनमाड. अच्छा अच्छा. मनमाडला होता का? होतं दहीगावला. दहीगावला तिकडे घोड्यामध्येच पडायचं का? चालेल. बाकी तुमचं अजून धावण्याचं वैशिष्ट्य सांगून द्या. तुमच्या दावणीला नेहमीच असतात बैल वगैरे? आपल्या दावणीला नेहमी बैल असतात, 2-3 बैल रेगुलर खेळायचे असतात. बरोबर. आणि याच्या बरोबर मित्रांनो, यांच्या दावणीला तुम्हाला बघू शकता तुम्ही, इकडे खिल्लार वासर पण असतात. ज्याला कोणाला खिल्लार वासर घ्यायचे असतील तर यांच्या दावणीला कायम खिल्लार वासर पण असतात विक्रीसाठी. याचं थोडक्यात वैशिष्ट्य सांगा. याचं थोडक्यात वैशिष्ट्य असं आहे, हा बैल 2 दाते. 2 दाते आदत होता आतापर्यंत. त्यांनी त्याच्या बी मुंबईला गेला हा बैल. मुंबईला जाऊन आपल्याकडे म्हणजे मुंबईवाल्यांकडनं आपल्याकडे आला होता. अच्छा अच्छा. तर त्याच्यापर्यंत आयच्या बी बिगर गुलालचा हा बी नाही. बिंदुडलाच खेळला? बिंदुडाच खेळा. तिकडे बी 8-9 शरीर झाला. बिंदुडच खेळा. इकडे बी आपला बिंदुडच खेळा. अच्छा अच्छा. गरीब आहे का मारतो? लई गरीब आहे. कोणी बी थोडी द्या बाई माणूस. असं आहे का? हा ये थोडा हा गरम आहे. म्हैसूर आहे शेवट? म्हैसूर. असं आता चालूच घेतला आपण 5-6 दिवस झाले. 5-6 दिवस झाले का? अजून झुपला नाही का? मग गुलाल कुठला का? खरेदीचा गुलाल? खरेदीचा गुलाल आहे का? अच्छा अच्छा. आज होती का पाठी वगैरे काही? आज होती ना त्याची. पावसामुळे रद्द झाली. पावसामुळे आज मुन्नाची पण होती ना? मुन्नाची रद्द झाली पावसामुळे सकाळपासून पाणी चालू. बरोबर. बाकी मित्रांनो, हा यांचा म्हणजे जो ग्रुप हारण्या ग्रुप याच्या नावावर चालता, हारण्याच्या नावावर हा बैलाचा वयस्कर झालेला आहे. एकदम गरीब आहे, कोणाला मारत नाही काही नाही. याचा असं आहे मित्रांनो, पहिला 1-2 राऊंड थोडा स्लो असतो पण त्याच्यानंतर जेव्हा तो गरम होतो तेव्हा तुम्ही त्याच्याकडनं 7-8 राऊंड काढून घ्या, तरी थांबत नाही तो. हा मुन्नाचा मुन्ना आहे का? मुन्नाचा मुन्ना आहे मित्रांनो. हा मुन्नाचा मुन्ना आहे, छोटा मुन्ना आहे. बघा तुम्ही चेहरा वगैरे त्याचा पण चेहऱ्यावरती वाईट आहे. आता त्याने गारा लावलेला आहे. सेम आहे. हा पण सेम आहे, काहीच फरक नाही. त्यांच्या दोघी बापले का? कुठल्या गायने क्रॉस केलाय? हा गावरंग गायने क्रॉस केलाय. गावरंग गायने क्रॉस केलाय. सेम बांधा बुंदा सगळा सगळा सेम सगळं सेम. लहानपणी मी तू तसा दिसायचा. त्याच्यावर आलाय पूर्ण. हॅलो. तुम्हाला कोणाचा म्हणजे आता जसं तुमचा परिवार असेल, मित्र परिवार असेल, सपोर्ट सपोर्ट वगैरे कोणाचं काय? आमचा मित्र परिवार म्हणजे हारण्या ग्रुप बैलगाडा संघटना. हा म्हणजे जेवढा आमचा ग्रुप जमतो या बैलाच्या नावावर तेवढा आमचा सपोर्ट आहे मला. बरोबर. तुमच्या गाडीच्या वेळेस चाळीस गावचे बरेच जण असतात त्याच्यामध्ये. आमचं आहे पप्पू शेट भाऊ, पप्पू शेटे, ललित आहे, भावडी आहे, अजय आहे, बोलू आहे, भरत आहे,
बाबू रावे चेतने अजून म्हटल्यानंतर किरण आहे प्रवीण आहे भाऊड भाऊ भाऊड शिंदे शिंदे बरोबर प्रभू आहे म्हणजे आमच्या ग्रुप मध्ये म्हणजे सगळे जमते जेव्हा आमची गाडी येते ना त्यांची राव आमची राव कोणती बी कोणाची ग्रुपची म्हणजे आम्ही सगळेजण जमून जाते. याच्यामध्ये पण भाऊड भाऊंचा बैल तुमचा पळालेला आहे, याच्यामध्ये पण तुमचा विष्णू पळालेला आहे बरोबर. ते आमचे आम्हाला आम्ही त्यांना सोडत बरोबर. तुमचा टाईप चांगला आहे बरोबर. आणि आमच्या आता तुमचा ड्रायव्हर संदीप भाऊ कोर आणि आमचे दीपक भाऊ. तुमच्या गाडीला नेहमीच संदीप भाऊ असतात ड्रायव्हर बरोबर. ड्रायव्हर बदल होत नाही. संदीप भाऊ ना सोनू भाऊ गायकवाड. सोनू भाऊ आपल्या इथल्या का खडक नाही गायकवाड सोनू भाऊ गायकवाड. हा सोनू भाऊ गायकवाड बरोबर. दोनच जण दोन माणसं ड्रायव्हर आपले हो हो. आणि आमचे आम्हाला स्वस्थान देणारे माणसं दीपक भाऊ गायकवाड. दीपक भाऊ गायकवाड हे आमचेवाले आदमी हारण्या ग्रुपचे मेंबर. अच्छा अच्छा अच्छा. सगळे आमचेवाले. अच्छा बाहेर गावात कसगाव पाटी असेल चाळीसगाव पाटी असेल जसं तुम्ही बाहेर गेले कुठे फिरायला त्याला विचारायशिवाय आम्ही निर्णय घेत नाही कारण तो कसं तो सांगतो आम्हाला काय करायचं बरोबर. चालेल धन्यवाद. खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला आपल्या चॅनलमार्फत दिलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठल्या वेळेची मुलाखत घ्यायची आपल्या खानदेशामध्ये ते देखील कमेंटमध्ये कळवा म्हणजे ती मुलाखत तुमच्यासमोर घेऊन येईल. आणि मित्रांनो चॅनल ते जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ येतील. तर चला मित्रांनो जय खानदेश जय महाराष्ट्र जय हिंद.